अमरावती जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एक व्हिडिओमुळे अमरावतीचे नाव संपूर्ण राज्यात प्रचलित होत आहे. छोट्याशा गल्लीत लावण्यात आलेल्या बाजारपेठातील ही तुफान गर्दीचा व्हिडिओ आहे. वलगाव रस्त्यावरील पठाण चौकात लॉकडाऊन काळात बिंदास्त भरलेल्या रात्रीच्या या बाजारपेठेतील व्हिडिओ पाहून अनेक नागरिकांनी शासनाला प्रश्न निर्माण केला आहे. हा गर्दीचा व्हिडिओ एका राष्ट्रीय चॅनलकडे पोहोचला असून त्या चॅनलवर प्रसारित सुद्धा करण्यात आला. नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील भरण्यात आलेल्या गच्छ गर्दीने लावण्यात आलेल्या गर्दीबाबत माहिती सुद्धा प्रसारित केल्याने संपूर्ण भारतात चर्चेला उधाण आले आहे. यात अमरावतीत लॉकडाऊनचा फज्जा उडालेला आहे अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक करीत आहे. याची आता पोलीस यंत्रणा मनपा प्रशासनाने दखल घेणे आवश्यक झाले आहे. खरंच हा व्हायरल झालेला व्हिडिओ नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे का? जर असेल तर धडक मोहीम राबवण्यात यावी. एकीकडे कडक कारवाई तर दुसऱ्या भागात मोकळीकता अशी सावत्रपणाची भूमिका प्रशासनाची का? अशी ही चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. या व्हिडिओबाबत आमच्या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून अद्याप पडताळणी होऊ शकली नाही, त्यामुळे हा व्हिडिओ येथील परिसरातीलच आहे का असा ठाम अद्याप स्पष्ट होऊ शकत नाही. तरी मात्र आता आमची विदर्भ न्यूजची चमू रात्री अशा परिसरात जाऊन स्ट्रिंग ऑपरेशन करून सत्यता समोर आणल्या जाईल. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.